ची बातमी हाती येते आहे. मनसेचा 9 फेब्रुवारीचा मोर्चा हा सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ नसणार आहे असं राज ठाकरेंनी मनसेच्या आजच्या बैठकीत स्पष्ट केलंय. हा मोर्चा बेकायदेशीर बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात असणार आहे असं देखील राज म्हणालेत. सीएए आणि एनआरसी बाबत चर्चा होऊ शकते मात्र समर्थन नाही अशी मनसेची भूमिका आहे हे सुद्धा राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तेव्हा मनसेचा 9 फेब्रुवारीचा मोर्चा हा सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ नसणार आहे असं राज ठाकरेंनी मनसेच्या आजच्या बैठकीत स्पष्ट केलंय. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून. अक्षय, कृष्णकुंजवरती ही महत्वाची बैठक सुरू होती, काय अपडेट्स? आपण जर बघितलं तर गेल्या 2-3 दिवसांपासून ज्यावेळी 23 जानेवारीचं राज ठाकरे यांचं महाधिवेशन झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं, त्यावेळेपासून एक सरसकट अशी भावना आणि अशी चर्चा होती की राज ठाकरे यांनी सीए आणि एनआरसीला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे कुठेतरी भाजपच्या वाटेवर राज ठाकरे जातात की काय. मात्र राज ठाकरे आणि अशाच प्रकारच्या भूमिका काल जी 9 फेब्रुवारीच्या मोर्चाच्या बैठकीच्या मोर्चाच्या आयोजनासंदर्भात बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सुद्धा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले, मात्र राज ठाकरे त्यावेळी नव्हते आणि त्याचमुळे काही निवडक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी आज पुन्हा बोलवलं होतं आणि ही या बैठकीत स्पष्ट केलंय की आपला मोर्चा हा घुसखोर बांगलादेशी आणि पाकिस्तानी यांना समर्थन देण्यासाठी जे मोर्चे आहेत म्हणजे यांना समर्थन देण्यासाठी सीएए आणि एनआरसीला विरोध देण्यासाठी जे मोर्चे निघत आहेत ह्या सगळ्यांना विरोधाला विरोध म्हणून हा मोर्चा आहे. या मोर्चाच्या माध्यमातून थेट सीएए आणि एनआरसीचं समर्थन केलं जाणार नाही. सीएए आणि एनआरसी या दोन्ही कायद्याबाबत चर्चा होऊ शकते मात्र आपली विचारधारा कुठेही भाजपच्या वाटेवर नाही किंवा आपण भाजप सोबत किंवा भाजपला समर्थन असे कुठल्याही पद्धतीचं समर्थन दिलं नाही. आणि पुन्हा एक स्पष्ट केलंय की जर या घुसखोर अवैधरित्या भारतामध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या सविस्तर